आरक्षण के मुद्दे पर मराठा समुदाय के लोगों ने बगावत कर दी है और इसका असर पूरे महाराष्ट्र में फैल गया है। मनोज जरांगे की भूख हड़ताल के कारण महाराष्ट्र का मराठा समुदाय सड़कों पर उतर आया है और अपने परिवार के साथ इस आंदोलन में हिस्सा लेता नजर आ रहा है। मराठा समुदाय ने चंद्रपुर जिले के वरोरा में तहसील कार्यालय के बाहर विरोध प्रदर्शन किया और स्कूल जाने वाले बच्चों ने भी विरोध प्रदर्शन में भाग लिया है। एक मराठा लाख मराठा जैसे कई नारे लगाकर सरकार को चेतावनी दे रहे हैं। मराठा समुदाय का यह आंदोलन महाराष्ट्र में उग्र हो गया है और महाराष्ट्र में कई जगहों पर हिंसक रूप देखने को मिल रहा है। माझं नाव चैताली गावंडे आहे। मी क्लास 9th मध्ये आहे आणि मी संस्कार भारती पब्लिक स्कूल मध्ये आहे। आज आम्हाला आरक्षण नाहीये। का बस आम्हाला आरक्षण नाहीये? इतके वर्ष झाले ओबीसीला 15 वर्ष झाले आरक्षण मिळू, आम्हाला का बस आरक्षण नाही? आम्ही असे कोणते पाप केले जे आम्हाला आरक्षण नाहीये? सर्वांना आरक्षण आहे पण आम्हालाच आरक्षण नाहीये। आम्हाला अभिमान आहे की आम्ही मराठा आहे। आम्हाला अभिमान आहे की आम्ही मराठे आहे पण आम्हाला आरक्षण का भरत नाही? आम्हाला आमच्या धर्माने शिकवलं आहे 4 महिने शेती करा आणि 8 महिने स्वराज्यासाठी लढा। एका हाताने पिकवा आणि एका हाताने जे पिकवलं आहे ते टिकवा। आज आम्हाला 2 रुपये किलो तांदूळ किंवा 1 रुपये किलो गव्हासाठी नाही तर घोड्यांच्या रेसमध्ये जे गधे पुढे चालले आहे त्यासाठी आरक्षण हवे आहे। 90% असणाऱ्या मुलाला लाखोची फीस भरून सुद्धा पण नोकऱ्या लागत नाही पण 70% असणाऱ्या मुलाला आरक्षणाच्या भरोश्यावर नोकऱ्या लागते, असं का बरं? हे तर सरासर नाइन्साफी आहे। आम्हाला पण आरक्षण हवं आहे। आम्हाला शाळेत शिकवलं जातं की सर्व धर्म समभाव, पण ही कसली समानता? हा तर भेदभाव आहे आणि हाच भेदभाव मराठ्यांसोबत चालत आलेला आहे आणि याचकरिता आम्हाला आरक्षण हवे आहे। आम्हाला आमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आरक्षण हवे आहे। आम्ही आरक्षणाची भीक नाही मागत आहोत। आरक्षण हे आमच्या हक्काच आहे, हे आमचा हक्क आहे आणि आम्ही आमचा हक्कच मागत आहोत। आम्हाला आरक्षण हवं आहे, हे आमचा हक्क आहे आणि आम्ही आमचा हक्क मिळवणारच। एनबीसी न्यूज के लिए वरोरा से चेतन लुतड़े के साथ सुनील ताड़ी की स्पेशल रिपोर्ट।